तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाची परिस्थिती सध्या दयनीय झाली आहे. या पुलावर ठिकठिकाणी लाद्या निघाल्यानं खड्डे पडलेत आणि या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांना या ठिकाणाहून ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागतीये. शिवाय या पादचारी पुलावरील चिन्यांच्या देखील लाद्या निघाल्यानं ते अपघातांना निमंत्रण ठरतात. इथे पाय घासरून अपघात होतात. विशेषतः वृद्ध महिला आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय. या स्थानकातून दिवसाला लाखो लोक प्रवास करत असल्यानं याच पादचारी पुलाचा वापर केला जातो. आता हा पूल अपघातांना निमंत्रण देत असल्यानं रेल्वे प्रशासनानं त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चढताना म्हणजे एखाद्या लहान मुलाचा पाय वगैरे अडकू शकतो, पडू शकतं, त्याच्यामुळे सगळी चिक्कल होत आहे. एखादा वयस्कर माणूस चढताना त्याचा पाय सटकला किती वेळ पडेल, अजून काय ते त्यांनी काय परिस्थिती ते त्यांनी ते व्यवस्थित करायला हवं. कधीपासून ते असंच आहे. आता किती वर्ष झाले ब्रिजचं काम चालू आहे, ते तसंच हा ब्रिज बंद ठेवला. या ब्रिजला जर सरळ करावं ते पण हे सगळं असं दिसतंय व्यवस्थित. खूप म्हणजे पाय वगैरे घसरेल ह्याची भीती वाटते. प्रेग्नेंट माईने चालायचं कसं, दम पण लागतो, मग अशा वेळेस काय करणार ना. ब्रिज तर पुरा लादी निकल गया, आधी बच्चे लोग गिरने के चान्सेस है इसमें. बाद में उसमें पाणी जमा आहे, व पाणी की वजह से पेर फिसल रहा है लोगों का. पावसाने तर आता चढा येते का, घसरलं असतं तर पडलीच असती. काय करायचं, काय परिस्थिती आता तिथली. बेकार आहे, बेकारच आहे ना. नाद्या तुटल्या त्या बसवल्या पाहिजे. दरम्यान या पुलाची देखभाल दुरुस्ती रेल्वेकडे असून रेल्वे प्रशासन कधी लक्ष देणार. मात्र या पुलावरून ये जा करत असताना एखादी मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असणार, असा प्रश्न या निमित्तानं नागरिकांनी उपस्थित केलाय. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.